नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंडे, सहायक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी एमए मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 4 वाङ्मयीन संस्कृती या विषयातील घटक क्रमांक 3 सामाजिक प्रबोधन या घटकाच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत। ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वअध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वअध्ययन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेत आहोत। आज आपण या ठिकाणी मराठी वैचारिक निबंध या संदर्भात चर्चा करत आहोत। ही चर्चा करत असताना आज आपण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर या दोहोंच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भात पाहूयात। 19व्या शतकातील उदारमतवादी चळवळीचे प्रणेते म्हणून न्यायमूर्ती रानडे यांचा उल्लेख केला जातो, कारण सरकारी नोकरीत असूनही त्यांनी स्वतःला समाजकार्याला वाहून घेतले। म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी महात्मा फुले यांच्याप्रमाणेच त्यांनी इंग्रजी राजवटीचे स्वागत केले आहे। महादेव गोविंद रानडे यांच्या मते इंग्रज भारताच्या हितार्थ ईश्वराचे प्रेषित होऊन आले आहेत। म्हणजे व्यासंगी व्यक्तिमत्व असणारे न्यायमूर्ती रानडे हे संत वृत्तीचे आणि श्रद्धाशील स्वभावाचे होते। त्यांना तत्कालीन समाजातील अंधाधुंदी आणि इंग्रजांनी आणलेल्या नवीन योजना यांचा ताळमेळ घालून आपणाला राजकीय स्वातंत्र्य मिळवायचे आहे याची जाणीव होती। मग इंग्रजांचे सुधारणावादी विचार आधुनिक जीवनमूल्यांचे असल्याने दुष्ट गुढी संपवण्यासाठी त्यांच्या राजवटीला सहाय्य करणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची मत होते। न्यायमूर्ती रानडे यांना जीवनमूल्यांची प्रतिष्ठा जपणे आवश्यक वाटत होते। म्हणजे सामाजिक न्याय, दया आणि शास्त्रधार हा त्यांच्या विचाराचा पाया असल्याने त्यांच्या मनावरील धार्मिक श्रद्धांचा पगडा कमी झाला नाही। परिणामी त्यांना आपल्या विचारात बुद्धी प्रामाण्यवाद जपताना नाही। असे असूनही त्यांनी आपल्या निबंधातून अखिल मानव जातीला जीवनमूल्यांची शिकवण दिली आहे। त्यांनी आपल्या लेखनातून विधवा विवाह प्रश्न, स्त्री शिक्षणाचा प्रश्न, संबंधी वयाचा प्रश्न या समाजातील ज्वलंत प्रश्नांवर लेखन केले आहे। म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांना मराठ्यांच्या इतिहासाबद्दल विशेष प्रेम होते। म्हणजे त्यांच्या मते भूतकाळाची मदत न घेता नव्या धर्तीवर नवे विचार करू असे म्हणणे म्हणजे आपण स्वयंभू असून पूर्वजांना आपल्याकरिता काहीही करण्याची आवश्यकता नव्हती असे म्हणण्यासारखे आहे। म्हणजेच आपल्याला पुढील काळाची दिशा ठरवायची असेल तर इतिहासाचे आकलन असणे आवश्यक आहे। म्हणजे राइज अँड प्रोग्रेस ऑफ मराठा पॉवर या मराठा शाहीवरील निबंधातून मराठ्यांच्या इतिहासाद्वारे भारतीय लोकांना आपल्या समाजातील इतिहास कर्तव्य पुरुषांच्या व प्रेम करायला शिकवतो
हे त्यांनी सांगितले. म्हणजे त्यांनी ज्ञान प्रसारक सभेपुढे अनेक निबंधांचे वाचन केले होते. त्यांची भाषा ही सरळ ओघवती असून समर्पक उदाहरणे देऊन विचार लोकांच्यावर बिंबवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र त्यांचे लिखाण आणि वर्तन यामध्ये खूपच अंतर पाहायला मिळते. त्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकर. आय एम किंग ऑफ मराठा लँग्वेज अशी स्वतःची अभिमानाने ओळख सांगणारे मराठीतील अव्वल दर्जाचे निबंधकार म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा उल्लेख करावा लागतो. म्हणजे आपण त्यांना मराठी भाषेतील शिवाजी अशी ही उपाधी दिलेली आहे. म्हणजे मराठी भाषेची निष्ठापूर्वक सेवा करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीचा ज्वाजल्य अभिमान बाळगणाऱ्या विष्णू शास्त्री यांनी हिंदू धर्मावर प्राणापलीकडे प्रेम करून राष्ट्रवादाचा नवा आदर्श हा समाजाला घालून दिला. त्यांनी भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांच्यावर वडील कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांचा प्रभाव आढळतो. म्हणजे महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी कृष्ण शास्त्री यांच्या शाला पत्रकातून लेखनाला सुरुवात केली. तत्कालीन वैचारिक संघर्षाच्या काळात आपल्या देशावर गुलामी लादणाऱ्या इंग्रजांचे गोडवे गाणाऱ्या विचारवंतांबद्दल त्यांना आश्चर्य वाटते. म्हणजे इंग्रजांचे प्रत्येक क्षेत्रातील वर्चस्व आणि त्यातले भर म्हणजे आपल्याच लोकांकडून होत असलेली आपल्या धर्मावर टीका त्यांना सहन झाली नाही. म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या मते देशांतर्गत काही कूट प्रश्न असले तरी ते आपापसात विनिमय करून मिटवावे या विचारधारेच्या प्रसारासाठी आणि भाषा संस्कृती धर्म यांच्या रक्षणासाठी त्यांनी 1874 मध्ये निबंधमाला हे मासिक सुरू केले. त्यांनी मराठी निबंध वाङ्मयिक क्षेत्रात भाषेच्या आणि आशयाच्या दृष्टीने वेगळे स्थान निर्माण केले. त्याच्या मराठी भाषेची सांप्रतची स्थिती या पहिल्या निबंधात त्यांनी मराठी भाषेचा विकास होऊन तिला उर्जित अवस्था प्राप्त व्हावी आणि इतर भाषेतील ज्ञान हे मराठी भाषेत यावे ज्यामुळे मराठी भाषा समृद्ध व्हावी असे प्रतिपादन त्यांनी केले. म्हणजे 1874 ते 1880 या काळात त्यांनी 74 निबंधाचे लेखन केले असून या निबंधातून भाषा वाङ्मय इतिहास आणि समाज अशा विविध विषयावर आपले विचार प्रकटन केले आहे. म्हणजे वाङ्मय विषयक निबंधात विद्वत्व आणि कवित्व आणि वाचन या निबंधातून कवी आणि विद्वान यांच्याविषयीचे भाष्य केले आहे. मात्र हे सांगताना त्यांनी शेक्सपियर आणि तुकाराम यांना विद्वान कवी म्हणून मान्यता द्यावी असे वाटत नाही. म्हणजे मोठ्या कवी व लेखकांचा मोठेपणा स्वीकारताना त्यांचा अहंकार जागा होतो आणि सामाजिक विषयावरील निबंधामध्ये आमच्या देशाची स्थिती संपत्तीचा उपभोग आणि लोकभ्रम त्यांनी आपल्या भारतीय लोकांना व्यायाम आणि अभ्यास यांचे महत्त्व सांगितले. लोकहितवादी आणि सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट या निबंधातून त्यांनी लोकहितवादी व महात्मा फुले यांच्यावर टीका केली आहे. आणि महात्मा फुल्यांना तर ते व्याकरणाची भीती घालून त्यांच्या आशयाकडे दुर्लक्ष करतात. तर लोकहितवादींचे विधवा पुनर्विवाह जुने शास्त्रे याविषयीचे विचार इंग्रजी गोव्याचे भारूड असल्याचे सांगून त्यांनी वासला लावतात. म्हणजे चिपळूणकरांनी राजकीयदृष्ट्या केलेले कार्य मोलाचे असले तरी सामाजिकदृष्ट्या त्यांनी मांडलेले विचार हे प्रतिगामी स्वरूपाचे होते हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. तर मित्र हो, या ठिकाणी आपण विष्णू शास्त्री चिपळूणकर
आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद गांगणे यांच्या कार्याचा आढावा घेतला. पुढील लेक्चर्समध्ये आपण गोपाळ गणेश आगरकर यांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 02-31-269-3771 किंवा 02-31-269-3871 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.